करून घेणार आहे. तुम्हाला विचारतो की तुम्हाला मुंबरा कौसा बदलताना दिसतंय का, डेव्हलपमेंट येताना दिसते आहे का? हात वरती करा मला हो म्हणणाऱ्यांनी. जो हात वरती करणार नाही आपली समजून त्याचे डोळे वीक आहेत, म्हणजे त्याला डोळ्याचा डॉक्टर पाहिजे. तुम्हाला तुम्हाला आधार वापर क्यू आहे पूरा वापर करो तो इसका मतलब डेव्हलपमेंट आया है. तुम्ही ज्या लोरी बाग मध्ये बसलेले आहे, तुम्ही प्रत्येक जण आजपासून 2 वर्षापूर्वी इथे लग्नाला आला असेल, 10 वर्षापूर्वी लग्नाला आला असेल, इथे कार्यक्रमाला आला असेल, सिटी पॅलेस लोरी बाग आला असेल ना, कसा होता समोरचा रस्ता, किती ट्रॅफिक जाम असायचा आणि किती खड्डे असायचे. आज कसा आहे रस्ता, बरं वाटतंय की नाही? आज तुमचा हा बाहेरचा रस्ता आहे बिलाल हॉस्पिटलच्या समोरचा, आज तो कॉन्क्रीट झालाय. आता पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता बायपास पासन स्टेशन पर्यंत सगळा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता करणार. स्टेशनच्या कॉन्क्रीट करणारा सुरुवात झाली, तुम्ही बघितलं स्टेशनच्या जवळचा खड्डा आपण तेही कॉन्क्रीट करतो. या शहरातले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतो. या शहरावरचे जे मेन स्ट्रीट वरचे लाईट बघितले पांढरे लाईट, तसे ठाण्यात पण नाही करतो. इथं पुढे गेलं की हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली आहे, स्टेडियम बनत आलंय, स्लॉटर हाऊस येत आहे. आता इक्बाल भारतीने आता बोलता बोलता म्हणाला की कोमन मिल्लतच्या नावाने मत मागताय. तुम्हाला माहिती आहे तुमची कुर्बानी झाली आज आणि काल आणि उद्या पण असेल ना. टेम्पररी स्लॉटर हाऊस मध्ये किती जणांनी आपली जानवर कापली, स्लॉटर कुर्बानी किती जणांनी दिली, सगळ्यांनी दिली असेल ना, कुठे दिली? स्लॉटर हाऊस मध्ये गेला असाल ना, गेला असाल ना स्लॉटर हाऊस में गए होंगे ना, जब ये कत्ल खाने में गए होंगे ना मारा. जब ये स्लॉटर हाउस मुसीबत में फंस गए तब इकबाल भाई ये कौम और मिल्लत की बात करने वाले कहां थे? तभी लड़ने के लिए और बचाने के लिए जितने रामवाड़ी गए. तो इकबाल भाई ये दखनी लोग हैं, जिंदगी भर उर्स आणि देवाची जत्रा एकत्रित साजरी करतात दखन मध्ये. ही आमची परंपरा आहे की हिंदू मुसलमानाचा विष अजून दख्खन मध्ये नाही पसरलं. मी काल त्यांचं सांगितलं हे संशय पूछ आहे. आणि माझ्या आत्याचं जे गाव आहे फुकी, आत्या म्हणजे फुकी पिताजीची बहीण, आमचं दापूर गाव आहे. दापूर म्हणजे माझं पास्त आहे पण माझ्या आत्याचं गाव दापूर आहे. आणि बरोबर आहे दापूर आहे ना, दापूर उधर एक ऐसा पत्थर आहे बड़ा और पत्थर के ऊपर एक मजार आहे. आमच्या आत्याच्या गावामध्ये बड़ा गाव, कुठलंही लग्न असेल, कुठलंही शुभ कार्य असेल, वास्तुपूजन असेल, भूमिपूजन असेल, तर ग्रामदेवतेला नारळ फोडायचं आणि मग ते करायचं. ग्रामदेवता कोण आहे माहिती तुम्हाला? पीर बाबा. ही आमची दख्खनची ओळख आहे. आम्ही जात कर्म मानत नाही. त्यामुळे इकबाल भाई जो मुसलमानों को मूर्ख समजते है, मुझे सिर्फ दुख इस बात का है कि वो खुद मुसलमान है, लेकिन वो अपने आप को होशियार समझते है पर गरीब तबके के मुसलमानों को पागल समझते. उनको लगता है कि उनकी मिल्लत कौम ये सब हदीस जानने वाले, कुरान जानने वाले, कुरान पढ़ने वाले 5 वक्त के नमाजी आदमी हैं. तो कुरान ने क्या फरमाया है कि भाई जो इंसान इंसान की खिदमत करता है अल्लाह पाक उसके पीछे खड़ा हो जाता है. फरमाया कि नहीं फरमाया है? अच्छा ये भी फरमाया है कि जो आदमी मजदूरी करता है उसका पसीना सूखने से पहले उसकी मजदूरी अदा कर दो. मैंने तो 5 साल यहां मजदूरी की है, मैंने 5 साल इस शहर में मजदूरी की है. कोई इलीगल बात का पता करने वाला बोल दे एक फ्लैट दिया है, वरना मैं पत्ते खोलता हूं किसको कितने फ्लैट मिले. अगर वामन कंस्ट्रक्शन में फ्लैट के मामले में मैं बीच में नहीं आता तो कांग्रेस का उम्मीदवार यासीन कुरैशी अब तक जेल में रहता.
अरे माझ्यासमोर काय तोंड उघडणार? अरे माझ्यासमोर तोंड पडणार उघडू शकत, पण आपण केलेलं दाखवत नाही. आणि म्हणून आपण आता कशावर मागतोय? डेव्हलपमेंट. आता आपण मुसलमानांची मत कापू आणि जितेंद्र आव्हाडांना पाडू. पहिलं भाषण यासीन कुरेशीचं, पहिलं भाषण काँग्रेसचं होतं. मी जिंकण्यासाठी उभा नाही, मी जिंकने के लिए खडा नाही, लेकिन मी जिताने जितेंद्र आव्हाड को हराने के लिए खडा हूं. मैं इतना ही कहना चाहता हूं कि अल्लाह ने चाहा तो जितेंद्र आव्हाड कभी कभी 50,000 मता जोडले. कावळ्याच्या पाणी काय मरत नसते, बरोबर आहे ना? आपण म्हणे या कावळ्याच्या पाणी काय मरत नसते आमच्याकडे. अर्धे शिक्षक असणार ना, शिक्षक खूप असतील आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, दहावीच्या परीक्षेला 75 मार्काचं अल्जिब्रा आणि 75 मार्काचं ज्योमेट्री हे दोन पेपर असतात, बरोबर आहे? आणि एका पेपरमध्ये 50 मार्क मिळाले आणि दुसऱ्या पेपरला 0 मिळाले, माणूस पास होईल? नाही ना. आता तुम्हाला हे गणित समजलं की नाही की अल्जिब्रामध्ये पण मार्क मिळाले पाहिजे आणि ज्योमेट्रीमध्ये पण मार्क मिळाले पाहिजे, म्हणजे गणितामध्ये पण मिळाले पाहिजे आणि भूमितीमध्ये पण मिळाले पाहिजे. आता तुमचे जे दोन आजून बाजू उमेदवार आहेत, मी त्यांचं नाव नाही घेत, अजून माझ्यात समजलं ना, ते कळवेला प्रचारणच जात नाही. त्यांना वाटत मुंबरा म्हणजे इतकं मला 70,000 मत मिळणार आणि मी निवडून जाणार. मुंबरे प्रचार कुठे करतात? तशी चंपावन, कादर पॅलेस, चांदनगर, अमिताबाद, अल्मास कॉलनी आणि मग कॉमन विलेजच्या छपता. अरे तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला कळवतं मत लागणार की नाही लागणार? अल्जिब्रा ज्योमेट्री मध्ये अल्जिब्रा मध्ये मार्क मिळाले आणि ज्योमेट्री मिळाले मध्ये मिळाले तर पास व्हाल ना. मग तुम्ही ज्योमेट्री कळवा समजा, पण अल्जिब्रा हे समजा आपलं गाव. तुम्ही ज्योमेट्री सोडूनच दिलाय, पेपरच देत नाही आणि म्हणतात की अल्जिब्रा घेऊन आम्ही पास होत दहावीची परीक्षा. असे तर यांचे असत ते कळव्यामध्ये प्रचार करत नाही. संघटना शिवसेनेवाल्यांनी सांगितलं आहे की तुम्ही मुंबऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाडची 20,000 मत कापा आणि आम्हाला मदत करा आणि त्यांची सुपारी घेऊन इथे उभे आहे. त्यांना पैसा कोण पुरवतो? या कुठनं आणतायत एवढा पैसा वाटाय? कुठनं आणणार? इथल्या स्टेट सैदरी भाई, इथल्या स्टेट शो होत आहेत ना, स्टेज कार्यक्रम, स्टेज बांधलं जात ना, त्या कार्यक्रमाचे पैसे सुद्धा शिवसेनेवाले भरताय, शिवसेनेवाले पैसे प्रोव्हाइड करताय. असं आहे की जितेंद्र आव्हाडला तुम्ही टीव्हीवर कायम बघितला? बिलकुल कायम टीव्ही पे देखा, किसी से बहस करते टाइम, किसी से लड़ते टाइम, किसी से झगड़ते टाइम. विधानसभा में जितेंद्र आव्हाड बात करता है, अनवर भाई पेपर में आता है कि नहीं आता है? ये तुम सामने बोलते इसलिए हाँ मत बोलो, आता है ना? आता है. पत्रकार एक सत्य मोठे पत्रकार आहेत, त्यांना विचारून घ्या. मी आज प्रामाणिक प्रश्न विचारतो आणि तुम्ही फेसबुक वर पण टाका. काँग्रेसचा उमेदवार 15 वर्ष नगरसेवक आहे, 15 वर्ष. त्या 15 वर्षात त्यांनी 15 वेळा जरी तोंड उघडलं असेल तर त्याची यादी आम्हाला द्यावी. की जो माणूस प्रतिनिधित्व करतो त्याला बोलता आलं पाहिजे. अरे जी माणसं 15 वर्षात तुमच्या समस्या आज त्यांना अचानक मुस्लिम गली मोहल्ले हिचं प्रेम आले ना, मग बाबा मुंबऱ्यामधल्या रस्त्यांबद्दल प्रश्न विचारतात, तर मला प्रश्न आणून दाखव बाबा, मत देतो. मुंबऱ्याच्या पाण्या संबंधात तू आवाज उचलला, प्रश्न विचारला आणून दाखव, तुला मत देतो. मुंबऱ्याच्या लाईट संबंधी तू प्रश्न विचारला, बाबा एक प्रश्न आणून दाखव, तुला मत देतो. अरे एक प्रश्न, 15 प्रश्न लांब राहिले आणि एक प्रश्न आणून दाखव, तुला अख्ख्या मुसलमानांची मतं मीच घ्यायला सांगतो. जो माणूस 15 वर्षात मौनी बाबा सारखा बसला
तो उद्या विधानसभेत गेला तर काय करेल हो? नाही, तुम्हाला सांगतो की म्हणजे तुम्ही काय करता काय. आणि म्हणून हे जे 2002 साली मी सय्यदभाई पहिल्यांदा आलो तेव्हा एकच मुस्लिम उमेदवार होता माझ्यासोबत. आणि तेव्हा अबू हशीम आझमी नावाच्या एका माणसाला लय जोर होता, लय जोर. आणि त्याच्या नातेवाईक मी लय माहिती इथे आपले जसे दखनी आहेत तसे त्याचे नातेवाईक होते इथे आझमगडी होते की नाही अनुरभाई. लोक मला म्हणते आझमगडी लोक 5-7 हजार आहेत और वो तुम्हारे खिलाफ वोट डालने वाले. अभी लय घाबरे तो म्हणतो जाय ले आपली मत वाया जाते. आणि मतपेट्या उघडल्या, मतपेट्या उघडल्यावरती वोटिंग बघितलं त्याला मोजून 26 मत दिली या इथल्या मुसलमानांनी. आणि या आझमगडच्या मुसलमानांनी पण मत नाही दिली, मी गावाल्यांनी पण मत नाही. एवढे मुसलमान हुशार असतात त्यांना हे व्यवस्थित समजतं. आपल्यासाठी लढणार कोण, आपल्यासाठी बोलणार कोण, आपल्या समस्या सोडवणार कोण, आपल्या मध्ये येऊन आपल्यासाठी आपला माणूस उभा राहणार. लगी कंपाउंड से इमारत पडली आणि जेव्हा बिल्डिंग की तोडण्याचा सिलसिला सुरू झाला कोण उभं राहिलं बुलडोझर समोर? कोण उभं राहिलं? माझा काय संबंध होता? पण गोर गरीब माणूस रस्त्यावर येता कामाला त्याचं आयुष्य सुखाचं झालं पाहिजे म्हणून उभं राहिलं ना. आणि म्हणून कुठलंही लंब चौडं भाषण नाही. विकास दिसतोय ना, शहर बदलताना दिसतंय ना, शहर आपल्या पोरीसारखं सुंदर आहे की नाही? स्टेशन वरती गेल्यावर नाक पकडावं लागतं का? माझ्या बहिणीला विचारतोय पकडता पडताय का? घुटने के ऊपर साडी उठाणी पडतीय क्या? चिखल लगे ना पुरती पकड. आपली आई, माझी आई उचलायची ना चिखलात चालताना, लंगडी घालत चालावी लागायची. एवढे खड्डे होते, होते की नव्हते? आज आहेत, आज बरं वाटत की नाही? आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्या आया बहिणींना प्रार्थना आहे. मी खानदेशातला आहे, माझे वडील सिन्नरचे जामगाव पासून माझं गाव आहे आणि माझी आई लोंढायची. लोंढायच्याचं कुणा आहे का? धुळ्याला लोंढायच्या नावाचं गाव आहे, त्या गावची माझी आई आहे. दख्खनचा आणि माझ्या दख्खनचा जवळचा संबंध आहे. आता माझी बायको कोकणातली आहे म्हणून या कोकणी लोकांना पण मी भेटणार आहे. कसा मी महाराष्ट्राचा सुपुत्र आहे, कोकणाचा दावा आहे. तेव्हा माझ्या आई बहिणींना आणि भावाला विनंती आहे की बाकी सगळं सोडून द्या, मस्करीचा भाग सोडून द्या. हे शहर बदलवलंय, इथल्या माणसांचं जीवन बदलवलंय, लोकांना बरं वाटेल असं हे शहर झालंय. या शहराची ही गरिमा, या शहराचं हे सौंदर्य असंच टिकवायचं असेल तर तुम्हाला तुमचा भाऊ परत विधानसभेत गेला पाहिजे. या इर्षेने काम करा. आज जे कोणी तुमचे आले नाही आहेत ते नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना हे समजवून सांगा की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गेलेल्या एमआयएमला मत किंवा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गेलेल्या काँग्रेसला मत हे डायरेक्ट शिवसेनेला मत आहे. तेव्हा शिवसेनेला मत देण्याची प्रधान परंपरा आपली नाही, आपली नाही. आपण सगळ्यांनी एक होऊन आपल्या या दख्खनच्या पोराला विजयी करू एवढा शब्द मी तुमच्याकडे घेतो. हात उंचून मला तुमच्याकडे शब्द हवाय, हात सगळ्यांनी उंचून मला शब्द हवाय की तुम्ही सगळे दख्खनची दख्खनच्या या पोराला विजयी करणार. करणार ना? जमातीचे अध्यक्ष प्रोफेसर जमाल पटेल आणि संशेरपूरचे आमचे हे भाऊ शेख साहेब, माझे शेख साहेब आणि सगळे खास करून एक तरुण मुलगा कुठे गेला? हा माझ्या पहिले पुन्हा मागलेला साहेब दख्खन गेलो. साहेब दख्खनच्या पोरांना भेटा, त्यांनी पण खूप मेहनत घेतली. आणि तुम्ही सगळ्या तरुण पोरांनी एक व्हा, या देशाचा सेक्युलरम वाचूया, या देशामधली धर्मनिरपेक्षता वाचूया आणि या शहराच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवीन निरोप देऊया.
कि ते फक्त विकासाला मतदान होतं, जात धर्म पंथ प्रांत आम्हाला माहित नाही, आम्हाला माहिती तो फक्त विकास सुद्धा आहे. किया हुआ है मेहरबानी करके आप हजार अपनी सीट पे बैठे रहिए.